एक तास उलटून गेला सागर बंगल्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची सायबर टीम कडून चौकशी सुरू आहे। मनोज कोटक सध्या आपल्या सोबत आहेत। मनोज जी काय सांगाल, एकीकडे इशारे दिले जात आहेत भाजप नेत्यांकडून की आता ही चौकशी सुरू आहे, मात्र एक तास उलटून गेला तर जास्त वेळ काढूपणा करू नये, नाहीतर कार्यकर्त्यांना आवरण मुश्किल जाईल। मुळात जो मूळ प्रश्न आहे की पोलिसांच्या बदलीमधला भ्रष्टाचार, ह्याची पेनड्राईव्ह आणि त्याची इन्क्वायरी व्हायला पाहिजे। तर ही पेनड्राईव्ह कुठून आली, ही पेनड्राईव्ह कशी मिळाली, ह्या संदर्भातील चौकशी मुंबई पोलीसच्या माध्यमाने भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांवरती दबाव आणण्याचं काम जर सरकार करत असेल तर सरकारने हे समजून घ्यावं की भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा संघर्षशील आहे आणि संघर्ष जर अटल असेल तर निश्चित त्याच्यावरती आम्ही संघर्ष करू। सगळेच भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थनासाठी या ठिकाणी सागर बंगल्यावरती दाखल होत आहेत। ही चौकशी संपल्यानंतर स्वतः विरोधी पक्ष नेते तुमच्यासह काही माध्यमांशी बातचीत करणार आहेत का, या संदर्भाने माहिती देणार आहेत? निश्चित देवेंद्रजी, एकदा ह्या चौकशी संपल्यानंतर जे काही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना निर्देश देतील त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते देखील ह्या पुढच्या संघर्षासाठी तयार राहणार। पण मुळात महाविकास आघाडीसमोर प्रश्न हा आहे की मिळालेली माहिती खरी आहे त्याची सहनिशा न करता कुठून माहिती मिळवली ह्याच्यावरती त्यांचा भर जास्त आहे। आदित्य ठाकरेंची सुद्धा या चौकशीबाबत प्रतिक्रिया आली आहे। ते म्हणतात की आम्ही काही सूडबुद्धीने अशा प्रकारची चौकशी करत नाही आहोत, जी प्रक्रिया आहे न्यायिक प्रक्रिया आहे त्या दृष्टीने ती चौकशी सुरू आहे, त्याच्यामुळे याचं राजकारण केलं जाऊ नये, आम्हीही राजकारण करत नाही आहोत। ठीक आहे, ते मंत्री आहेत, त्यांनी जे बोलले ते त्यांना बोलायचं होतं ते बोलले, ते मंत्री आहेत आणि निश्चित त्यांनी हे विधान करून आमच्यासाठी पुढचा मार्ग सुकर केला आहे, त्यांच्या या विधानाचा आम्ही आदर करतो। संजय राऊत यांची सुद्धा प्रतिक्रिया आली आहे, त्यांनी तर म्हणलंय की ते हे सगळंच कमाल आहे, कारण जेव्हा ईडीच्या किंवा इतर केंद्रीय यंत्रणांच्या तपासाच्या नोटिसा येतात, चौकशीच्या नोटिसा येतात, तेव्हा ज्यांना नोटिसा आल्या ते हजर होतात कार्यालयांमध्ये, इथे मात्र उलट होत आहे। इथेही देवेंद्रजी स्वतः बीकेसी सायबर सेलला जायला तयार होते, मात्र ॲडिशनल कमिशनरनी त्यांना विनंती केली की आम्ही घरी येऊन स्टेटमेंट देऊ, आम्ही कायद्याच्या चौकटीत राहून काम करतोय। निश्चित कायद्याच्या चौकटीत राहण्याची भाषा जर महाविकास आघाडीचे लोक करत असतील तर आम्ही त्याचं स्वागत करतो। भाजपकडून दबाव वाढवला जातोय कार्यकर्त्यांकरवी असा सुद्धा आरोप होतोय, अशी सुद्धा टीका होती आहे। कुठे, हजारो कार्यकर्ते रस्त्यावरती आलेल्या आपण 2 दिवसाआधी पाहिलं की नवाब मलिकचा राजीनामा घेण्यासाठी हजारो कार्यकर्ते रस्त्यावरती। भारतीय जनता पार्टी हे कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, भारतीय जनता पार्टीची खरी ताकद हे कार्यकर्ते आहेत। चुकीच्या पद्धतीने जर आपण कुठलं स्टेप्स घेणार असाल तर निश्चित संघर्ष हा अटल असेल। अधिवेशनाच्या कालावधीतच अशा प्रकारची नोटीस येते, चौकशी होते विरोधी पक्षांची पक्षनेत्यांची, त्याच्यामुळे याकडे कसं बघताय? मी सांगितल्याप्रमाणे मूळ प्रश्न त्यातली दिलेली माहिती होती, ती कुठून मिळाली हा मूळ प्रश्न होऊच शकत नाही। नक्कीच, त्याच्यामुळे आता भाजपचे सगळे महत्त्वाचे नेते हे सागर बंगल्यावरती दाखल होत आहेत आणि अवघ्या काही वेळामध्ये ही चौकशी संपेल अशी अपेक्षा आहे। कॅमेरॉन प्रशांत मानेसह मनीष पाठक, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।